नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर वाल्मिक हिरे. आज आपण इयत्ता तिसरी गणित विषयाचा संख्याज्ञान हा भाग पाहतो. संख्येचे विस्तारित रूप. मागच्या वर्गामध्ये आपण दुसऱ्याच्या वर्गात शिकलेलो आहोत, एखादी संख्या घेतली तर त्या संख्येला मागच्या अंकाला एकक म्हणतात आणि पुढच्या अंकाला दशक म्हणतात. एककाची किंमत एक एक वस्तू प्रमाणे असते, दशकाची किंमत दहाच्या पटीत असते. दोन दशक मध्ये पाच एकक मिळवले की 25 होतो. त्याचप्रमाणे दोनची किंमत मग असते 20, त्याच्यामध्ये पाच एकक मिळवलं तर 25 होतात. हे आपण मागच्या वर्गात शिकलो की नाही? बरोबर. आज आपण तीन अंकी संख्येचे विस्तारित रूप पाहतो. बघा, एक संख्या आहे 432, ही तीन अंकी संख्या आहे. या तीन अंकी संख्येमध्ये मागचा अंक एककाचा असतो, मधला अंक दशकाचा असतो आणि पुढचा अंक शतकाचा असतो. 432 असे त्याच वचन आपण. चारची किंमत चार शतक, त्याच्यामध्ये तीन दशक मिळवायचे, त्याच्यात दोन एकक मिळवले की 432 ही संख्या तयार होते. चारची किंमत मग 400, तीनची किंमत 3.30, दोनची किंमत 2, या तिन्ही अंकांमधून तयार होते 432. हे लिहिलेलं आपण आहे विस्तारित रूप. आपण प्रत्येक गोष्टीला, आपण प्रत्येक स्थानाला त्याची किंमत दिलेली. दोनच स्थान एककाच असल्यामुळे त्याची किंमत फक्त 2 एकक आहे. तीनच स्थान 3 दशक आहे म्हणून त्याची किंमत 10 दशक असे 30 त्याची किंमत लिहिलेली आहे. आणि चारच स्थान हे शतकाच असल्याने त्याची किंमत 400 म्हणजे 400 आलेली. यावरून आपल्याला स्थानिक किंमत देखील कळायला लागली. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही पुढची संख्या त्याच विस्तारित रूपाची स्थानिक किंमत मांडायची आहे. 725 सांगा पाहू. 7ची स्थानिक किंमत किती येईल? 700. 2ची स्थानिक किंमत 2 दशक म्हणजे 20 आणि 5ची स्थानिक किंमत 5. याप्रमाणे आपल्याला पुढील उदाहरण सोडवायचे आहे.